नमस्कार दीपास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आपण आज मस्त थंडगार असं उन्हाळा स्पेशल द्राक्षांचं सरबत बनवणार आहोत अत्यंत साधी सोपी रेसिपी आहे द्राक्षामध्ये असलेले विटॅमिन सी आणि विटॅमिन के हे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असं आहे विटॅमिन सीमुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते तर विटॅमिन के हे आपल्या त्वचेसाठी चांगलं असतं म्हणून याचा आपल्या आहारात आपण समावेश हा केलाच पाहिजे चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोनशे ग्रॅम अंगूर घेतलेले आहेत हे अंगूर मी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेले आहेत त्यामध्ये मीठ घालून थोडंसं तर अशा प्रकारेच आपल्याला अंगूर स्वच्छ करून घ्यायचे म्हणजे त्याला पिकवताना जे औषध वगैरे त्यांचा वापर केलेला असतो तर ते औषध निघून जाईल आणि अंगूर एकदम फ्रेश होतील यासाठी तर इथे आपल्याला एक मिक्सरचं घ्यायचं आहे म्हणजे नेहमी आपण मसाल्याचे वाटण वगैरे बनवण्यासाठी ज्या मिक्सरच्या भांड्याचा वापर करतो तर तेच मिक्सरचं भांडं मी इथं घेतलेलं आहे कुठल्याही प्रकारचं वेगळं असं ज्यूसरचा वापर मी ते केलेलं नाही सर्व अंगूर आपण यामध्ये घातलेले आहेत आणि त्यामध्ये मी चवीपुरतं काळं मीठ घातलेलं आहे आणि आवश्यकतेनुसार इथे साखरेचा वापर करायचा आहे म्हणजे तुम्ही घेत असलेले अंगूर किती आंबट किंवा गोड आहेत यावर साखरेचं प्रमाण हे अवलंबून असेल तरी मी दोन चमचे साखर घातलेली आहे आणि सोबतच पुदिन्याचे पानं घातलेले आहेत तर तुम्ही इथे बघू शकता मी फक्त तीन ते चारच पानांचा वापर केलेले आहेत अतिशय छोटे छोटे ते पानं आहेत आपल्याला फक्त यामध्ये पुदिन्याचा फ्लेवर पाहिजे आहे यात जा पुदिन्याचं प्रमाण जास्त झालं तर अंगूरची चव त्याला राहत नाही आपल्याला फक्त एक फ्रेशनेस पाहिजे म्हणून यामध्ये आपण पुदिन्याचा पानांचा वापर केलेला आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला हे सर्व मिक्सरला चांगल्या प्रकारे बारीक वाटून घ्यायचे म्हणजे चांगल्या प्रकारे फिरवून घ्यायचे एकदम जास्त पाणी वापरू नका नाहीतर ते बऱ्याच वेळेला बाहेर उडत म्हणून आणि हे सर्व मी तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि आता हे सर्व आपण फिरवलेलं आहेच आता आपल्याला याला चाळणीने गाळून घ्यायचे म्हणजे कुठेही यामध्ये जाडसरपणा राहणार नाही एकसारखं आपलं ज्यूस इथे अंगूरचं बनेल यासाठी तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे मी पातेल्यावर ही चाळणी ठेवलेली आहे तुम्ही याऐवजी प्लास्टिकच्या चाळणीचा सुद्धा वापर करू शकता आणि सर्व ज्यूस मी आता या चाळणीमध्ये घातलेला आहे आणि आपण हे चांगल्या प्रकारे गाळून घेणार आहोत तर चमच्याच्या साह्याने आपल्याला याला हलवून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे यातला ज्यूस सर्व पातेल्यात गळेल आणि वरती हे जाडसर असलेलं सर्व वरती राहील पुदिन्याचे पानं वगैरे आणि पुदिन्याचा चांगल्या प्रकारे फ्लेवर आपल्या ज्यूसमध्ये आता उतरेल आणि जाडसर असलेला भाग सर्व चाळणीवर राहील आणि आपण सर्व ज्यूस काढून घेतल्यानंतर जे चाळणीवर जाडसर भाग राहील तर त्याचा तुम्ही चेहऱ्याला स्क्रब करण्यासाठी वापर करू शकता खूपच चांगला फायदा होईल आपल्या त्वचेसाठी आणि ज्यूस सर्व गाळून झालेला आहे तर अशा प्रकारे आपण काचेच्या ग्लासामध्ये हे ज्यूस आता ओतणार आहोत आणि इथे सर्वात अगोदर आपल्याला ग्लासमध्ये बर्फ टाकायचा आहे तर मी इथे तीन ते ती चार क्यूब बर्फ घातलेला आहे ग्लासमध्ये तुम्ही बघू शकता आणि तुम्ही या थंड पाणी घातलं तरी चालेल आणि आता आपण बनवलेलं सरबत या ग्लासमध्ये आता आपण घालणार आहोत आणि हे सरबत ग्लासमध्ये टाकण्या अगोदरच यामध्ये मी दोन चमचे लिंबाचा रस घातलेला आहे लिंबाच्या रसामुळे खरंच खूप छान चव येते या सरबताला तर मिक्सरला फिरवता सरबत लिंबाचा रस घालायचा नाहीये तर नंतरच लिंबाचा रस आपल्याला घालायचा आहे आपण ते गाळणीने गाळून घेतल्यानंतर आणि अशा प्रकारे मस्त असं सरबत आपलं बनून तयार झालेलं आहे आणि वरती डेकोरेशनसाठी मी पुन्हा यावर पुदिन्याचे पानं घातलेले आहेत थोडेसे आणि एकदम झटपट असं ज्यूस सेंटर सारखंच आपलं अंगूर ज्यूस एकदम बनून तयार झालेला आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्हीसुद्धा बनवून बघा तुम्हाला सध्या खरंच खूप आवडेल एकदम छान याची टेस्ट आहे आणि यामध्ये जे आपण काळे मीठ घातले लिंबू आणि पुदिना यामुळे एकदम फ्रेश वाटतं हा ज्यूस पिल्यानंतर म्हणून तुम्हीसुद्धा नक्की एकदा बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद